सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही। नमस्कार, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी 2013 मध्ये शेतकऱ्यांसाठी फार मोठं आंदोलन केलं होतं सोयाबीन आणि कापसासाठी। त्यावेळेस त्यांनी सोयाबीनला 6000 रुपये भाव मागितला होता, त्याचा एक व्हिडिओ आता आपण दाखवतोय 10 वर्षांनंतर, आणि तुम्ही सुद्धा ते व्हिडिओ एकदा बघा। माजी आमदार आणि शेतकरी नेते पाशा पटेल यांनी सोयाबीनला प्रति क्विंटल 6000 रुपये भाव मिळावा, इंधनात इथेनॉल मिसळावं आणि लँड सेलिंग ऍक्ट रद्द करावा या मागणीसाठी लातूर ते औरंगाबाद पायी दिंडी काढली आहे। या पायी दिंडीत आमदार पंकजा मुंडे पालवे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे देखील सहभागी झाले होते। 6000 रुपये प्रमाणे जर बघितलं तर 1,084 कोटी रुपये हे जवळपास बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना कमी मिळणार आहेत। ज्या प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही, शेतकरी कर्जबाजारी झालाय, सरकारची कुठली मदत नाही, शेतकरी आत्महत्या करतोय, सरकार त्याच्याकडे पाहायला तयार नाही, आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, याकरता पाशा पटेल यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ही शेतकरी दिंडी निघालेली आहे। आणि या शेतकरी दिंडीच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यामध्ये जागर, शेतकऱ्यांमध्ये जागर तयार करण्यात येणार आहे, आणि 1,00,000 शेतकऱ्यांच्या सह्यांचं निवेदन हे माननीय राजनाथ सिंहजी यांच्या हस्ते माननीय पंतप्रधानांना देण्यात येईल, आणि त्यांना सांगण्यात येईल की जर शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहिले नाही तर शेतकरी हा तुमच्या विरोधात उभा राहायला तयार। जो आता व्हिडिओ बघितला हा 2013 आहे। माजी सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंती आहे, तेव्हाचं तत्कालीन केंद्र सरकारला आपण धारेवर धरलं होतं की सोयाबीनला 6000 रुपये भाव द्या। साहेब, 10 वर्षा अगोदर आपण सोयाबीनला भाव मागितला होता, तेव्हा 2200 रुपये क्विंटल सोयाबीनला भाव होता। आता सोयाबीनचा उत्पादन खर्च 6000 रुपये जवळपास येतोय, किमान आता 8000 रुपये शेतकऱ्याला भाव पाहिजे, आणि आता केंद्रात सुद्धा सरकार आपलं आहे, आपण त्या सरकारला विनंती करावी आणि शेतकऱ्याला सोयाबीनचा भाव हा वाढीव मिळावा, ही आपल्याला आमची नम्रपणे विनंती आहे। कारण आता सरकारवर सुद्धा आपलंच आहे, आणि आपण जर प्रयत्न स्वतः केले तर निश्चितपणे शेतकऱ्याच्या पदरात भाव मिळेल अशी आम्हाला आशा आहे, आणि हे जर तुम्ही आमचं केलं तर निश्चितपणे आमचा शेतकरी सुद्धा तुमच्या मागे उभा राहील। नाहीतर 2013 तुम्ही सांगितलं होतं की केंद्र सरकारला धमकी दिली होती की शेतकरी तुमच्या विरोधात जाईल। साहेब, शेतकरी आमचा आताही जर तुम्ही भाव दिले नाही तर 2024 तुमच्या विरोधात जाईल, हे मात्र निश्चितपणानं ध्यानात ठेवा।